सर्वांना आज आपण 12वा धडा शिकूया। तर 12वा धड्याचे नाव आहे माझा प्रभु माझा देव। येशू स्वतः शिष्यांच्या समोर वेगवेगळ्या रीतीने प्रकट झाले, तरी पण त्यांचा दुःख आणि मृत्यूस शिष्य समजू शकले नाही। कलवरी येशूच्या मृत्यूवर ते उदास आणि दुःखी झाले होते। ते हे समजू शकत नव्हते की पुढे काय करायचे। त्यांच्या सर्व आशा हरवल्या। त्यांनी यहुदांच्या भीतीने खोलीचे द्वार बंद करून त्यात बसले होते। येशू पुनरुत्थानानंतर त्याच रात्री शिष्यांजवळ होते। त्यांच्या मधोमध उभे राहून त्यांना म्हटले, तुम्हा शांती असो। असे म्हणता येशू आपले हात आणि आपली कुशी त्यांना दाखविली। प्रभूला पाहून शिष्यांना आनंद वाटला। येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो। अशा प्रकारे येशूने आपल्या शिष्यांच्या मनातील शंका आणि दुःख दूर करून त्यांना आनंद प्रदान केले। शिष्यांनी प्रभूचे प्रेम आणि महत्व अनुभवले होते। प्रेषित थोमाची विश्वास घोषणा। जेव्हा येशूने प्रेषितांना दर्शन दिले तेव्हा थोमा त्यांच्या सोबत नव्हते, म्हणून इतर शिष्यांनी थोमासला म्हटले, आम्ही प्रभूला पाहिले। परंतु थोमाने म्हटले, त्यांच्या हातात खिप्राचे वन पाहिल्या वाचून खिळे होते। त्या जागी आपले बोट घाल्या वाचून व त्यांच्या कुशीत आपल्या हात घाल्या वाचून मी विश्वास ठेवणार नाही। थोमाच्या हा प्रतिक्रियेला दोन आधार होते। पहिला, इतर शिष्यांना पुनरुत्थानाचा अनुभव मिळल्यावर सुद्धा थोमाला ना भेटण्याचे दुःख। दुसरा, पुनरुत्थानाचा अनुभव प्राप्तीचे तीव्र इच्छा। थोमा एक असा प्रेषित होता ज्याला आपण जीव गमवावे लागले तरी गुरुला त्यागण्याची इच्छा नव्हती। जेव्हा येशू लासरस जिवंत करण्यात जात होते तेव्हा शिष्याने त्यास सोडविण्याची प्रयत्न केली। यावर थोमाने हिम्मतीने म्हटले, आम्हालाही यांच्या बरोबर मरावयास जा। 8 दिवसानंतर त्यांचे शिष्य पुन्हा येत असतात, त्यांच्या बरोबर थोमा होता। द्वार बंद असताना देखील येशू आला व मध्ये उभा राहून असताना देखील येशू मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो। तेव्हा त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पा, आपले हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासीन असू नको तर विश्वास ठेवणार हेस। पुनरुत्थानाचा अनुभव पाहून शिष्यत्व पूर्णत्वाकडे वाढण्याचा येशू थोमाला आमंत्रित करतो। आता आपण बघूया माझा प्रभू माझा देव। येशूच्या या वचनांना एक तच प्रेषित थोमाने म्हटले, माझा प्रभू माझा देव। त्याने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे। पाहिलेल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य। प्रेषित थोमा येशूला आपला प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकार करीत होता। ही विश्वासांची सर्वात उत्कृष्ट घोषणा होती। ईश्वरीय प्रकटीकरणाचे प्रत्युत्तर आहे
विश्वास। येशू परमेश्वर आहे हे आपल्या अंतकरण विश्वास ठेवणे आणि आपल्या मुखाने कबूल करणेच विश्वासांची घोषणा होय। ख्रिस्त अनुभव शिष्य तेच आहे जे गुरु सोबत राहून गुरुला समजून गुरुच्या प्रेमाचे अनुभव करतात। येशू सुद्धा शिष्यांना नेहमी आपल्या सोबत ठेवत होते आणि शिकवित होते चमत्कार आणि चिन्हामध्ये त्यांना सुद्धा भागीदार केले आणि स्वर्ग राज्य प्रति आपली भावना त्यांच्या समोर प्रकट केली। अशा प्रकारे येशूने शिष्यांना हा अनुभव प्राप्त करण्याची संधी दिली की येशू कोण आहे। आता आपण बघूया शांतीचे अभिवादन। जेव्हा जेव्हा पुनरुत्थित येशू स्वतःस प्रकट करीत होते तेव्हा ते हेच अभिवादन करीत असतात। शांती तुम्हास असो। पवित्र बलिदानात पुरोहित अनेक वेळा समूहास हे अभिवादन करतात। जेव्हा पुरोहित अभिवादन देतात शांती तुम्हा बरोबर असो तेव्हा समूह उत्तर देतो आणि समूह आणि तुम्हा बरोबरी असो। हे अभिवादन सूचित करते की येशू जो शांती आहे आपल्या सोबत असो। मुलांनो आपले पिता संत थोमाने ज्या विश्वासांची घोषणा केली होती ती आपली सुद्धा वावे। आपण येशूला आपला प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारूया। आपण येशू सोबत आणि येशू साठी जीवन जगूया। मुलांनो या धडा इथं संपलेला आहे। धन्यवाद।